म्हणतो त्यात काही नवल नाही आहे. हा गेल्या 5-6 महिन्यातले हे आरोप आहे आणि ते आता निकाल लागायच्या अगोदर बोलले. मला वाटतं त्यांचं म्हणणं खरं ठरव, दुसरं काय. परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग केल्याचा आरोपाचा व्हिडिओ आयोगाकडे सादर करण्यात आला. शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचा व्हिडिओ सादर करण्यात आलेला, काय वाटतं या सगळ्या याच्यामध्ये? आणि मागणी होत आहे की आता याची चौकशी झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये खरं तर लोकांचा विश्वास सरकारप्रती देशाप्रती कायम राहण्यासाठी ही निवडणूक असते आणि मग त्या निवडणुकीमध्ये ही अतिशय स्पष्ट आणि तेवढंच मला वाटते निस्वार्थपणे आणि निपक्षपणे त्या निवडणुका झाल्या पाहिजे. त्या होताना दिसत नाही तेव्हा लोक हातात घेतात बरेचदा. ते होऊ नये. कुठलाही सत्ताधारी असू दे, भाजपवाले असू दे का काँग्रेसवाले असू दे, सत्ता आहे म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाचा वापर करून घेण्याचा जर काही प्रयत्न होत असेल तर तो चुकीचाच आहे. या निवडणुकीत पाहिलं असेल धर्म, जात आणि पैसा, तर तीन गोष्टी अतिशय ताकदीनं वापर झाला. मला वाटत नाही पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे किंवा नगरपालिकेसारखे खालच्या स्तरापर्यंत पैसे वाटप करून मतदान घेण्याचा पण प्रयत्न झालेला आहे. हा निश्चितच लोकशाहीसाठी येत्या काळामध्ये तो घातक ठरणार आहे. आता लोकांच्या याच्याबद्दलची निराशाच असू शकते. आखरी मला असं वाटतं का मतदान घटण्याचे वेगवेगळे कारणं असू शकते. त्यातलं एक कारण निराशाचं असू शकतं. दरवर्षी ह्या घटना घडतात आणि त्याच्यात काही कोणी उद्योगपती अधिकारी कधीच मरताना मी पाहिले नाही. जे काही ते मरू नाही कोणी, पण जे काही आत्तापर्यंतच्या 50-60 वर्षाचा जर हिशोब घेतला तर याच्यात लहान मजूर मरतोय, कामगार मरतोय आणि म्हणून ते दखलपात्र नसतं. वारंवार ह्या घटना या काळामध्ये घडत असेल, आपण आधुनिक काळ म्हणतोय, डिजिटल काळ म्हणतोय, त्या फॅक्टरीला लागून वस्ती बसली कशी, वस्ती असेल तर मग परवानगी दिली कसना कशी. तुम्ही जर इथून उत्तम कालव्याचं जर उदाहरण पाहिलं वर्धेचं, तर दर 2 वर्षानंतर 4-5 लोक मरतात तिथे कामगार. आणि नागपूर आणि इतर मंत्रिमंडळाचा वर्जस्त असताना सुद्धा उत्तम कालव्यावर त्याचा प्रभाव नाही आहे. तर असंच आहे, करप्शन एवढं वाढलं का मरण्याची भय किंवा त्याची भीती काही कोणाला राहिली नाही. मरणारा गरीब आहे, कामगार आहे आणि म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा, अधिकाऱ्याचा आणि नेत्यांचा बदललेला आहे. ते मला माहीत नाही. ते आता पैसा मस्ती जे आहे, घरात एवढा पैसा झाला का रस्त्यावर मस्ती येणारच आहे. आणि अशा अपघातामध्ये मला असं वाटतं का अपघातामध्ये काही बदल होणं, अशा पद्धतीनं अंदाधुंद आपण जर पाहिलं का तुम्ही जे जे वाईट होताना जर दिसत असेल मग तुम्ही काही डान्स बार सारखे असेल, तुमच्या इकडे फॉर्म वगैरे काय असतात सगळं, या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जर आज जाणारा वर्ग जर पाहिला तर प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. आणि हे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरलेले लोक आहेत, त्याचे परिणाम भोगावे लागते थोडे थोडे. याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे असं वाटतं. कसं बंधन येणार आहे? बंधन याचं कारणच नाही, कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे. धर्म आणि जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही नमवल्या जात असेल, मतं खेचून घेतल्या जाण्याचा प्रयत्न होत असेल,
तर सामान्य माणसाच्या जीवनाला त्याच्या मरणाला काही अर्थ नाही आहे. आता तुम्हीच कॅमेरामॅनवाल्याला भेटणारा पगार आणि तुमच्याच न्यूज चॅनलमध्ये एसीमध्ये बसणाऱ्या लोकांना पगार किती आहे, साधी तफावत आहे. आणि मग हे असंच आहे या देशामध्ये, जिसका ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त, ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आहे, श्रम जास्त ज्याले आहे त्याला पगार कमी आहे. तुमच्यापासूनच सुरुवात करा ना. तुम्ही आता ताडकळत इथं बसले असणार म्हणजे खरी पेरणी तुमची आहे, पण कंस कापणारे जे काही अंदर बसलेले आहेत तिकडे तुमच्या चॅनलमध्ये त्यांना पगार जास्त आहे, त्यांना सुविधा जास्त आहे. असंच आहे, स्किल तो ह्या बी आहे वहा बी आहे, पण पगार सारखा करून नाही. माजी मंत्री संताप आहे, वाजवी पण आहे असं होऊ नये, पण अशी येण्याची वेळ कोणी आणू पण नाही. कारण कोणाला अखेरी आम्ही ज्या दिवशी आमचं मैदान नाकारलं तेव्हा आमच्या डोक्यात त्या कल्पना येतच होत्या का पोलीसच जर पार्टीसारखा वागायला लागतं तर मग अखेरी हताशहून हे शब्द येतात. त्यांच्या डोक्यात हे कल्पना का आली, का शब्द आले याचंही खरं तर तपासणी व्हायला पाहिजे. का अशी निराशा येतोय, विश्वास नाही न्यायालयावर विश्वास. तर मग अखेरी हताशहून हे शब्द येतात. त्यांच्या डोक्यात हे कल्पना का आली, का शब्द आले याचंही खरं तर तपासणी व्हायला पाहिजे. का अशी निराशा येतोय, विश्वास नाही न्यायालयावर विश्वास नाही. न्यायालय तर खंडार झाले अर्धे आधी. बच्चू, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळे टप्पे पार झालेले आहे, एकंदर निवडणुका झालेल्या आहे, बरंच राजकारण झालं, बऱ्याच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले, तुम्ही कसं बघताय एकंदर महाराष्ट्राची स्थिती या लोकसभेच्या दृष्टिकोनात? मला असं, मी काही पूर्ण अभ्यास केला नाही, काय असेल ते 4-5 तारखेला समजणारच आहे. आतापासून तेच तेच ते मला वाटते घोडा मैदान जवळ आहे, माहीत होईल, स्पष्ट होईल जे काही असेल ते. मला काही कल्पना नाही त्याचा, मला ते तुम्ही सर्वे आहे, तुम्हाला प्रत्येक मतदारसंघात तुमच्याकडे अभ्यास आहे, तो आता सर्वेमध्ये दाखवा काय तुम्हाला काय वाटतं ते. आम्ही मत मागणारी लोक आहे, मत देणारी लोक आहे, भाषण करणारे, सर्वे करणारे, तुमच्याकडे ते भाग येतं, तुम्ही ते सांगितलं पाहिजे.